भंडाऱ्याची उधळण म्हणजे यवतमाळपासून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या सावरगड इथल्या पोल्ट्री फार्म मध्ये 3700 कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे प्रशासन सतर्क झाले. अचानक हजारोंच्या संख्येने कुक्कुटपालनातल्या या कोंबड्या दगावल्या त्यामुळे भीती निर्माण झालेली आहे. या संपूर्ण परिसरामध्ये पशुसंवर्धन विभाग आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकानं ताबडतोब उपाययोजना हाती घेऊन नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलंय. सावरगड इथल्या महम्मद अमीन सोळंकी हे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन करतात. मात्र आता अचानक आलेल्या या अज्ञात आजारानं त्यांच्या पोल्ट्री फार्ममधल्या 3000 अधिक कोंबड्यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे अमीन यांचं मोठं आर्थिक नुकसानही झालंय. हे आमचा 10-12 वर्षापासून चालू आहे. याच्यात आमचा शेतीमध्ये एक जोडधंदा म्हणून हे चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत आमचा काही नुकसान नाही झालेलं आहे. पण आता हे 3-4 दिवसानं का कोंबड्यावर एकदम असं झालेलं आहे का पटोपट कोंबड्या मरायला लागली, तर त्यामुळे आपण साहेबाले जाऊन सांगितलेलं आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात दिग्गज उमेदवारांना पराभूत करणाऱ्या नवख्या उमेदवाराचा गावकऱ्यांनी चक्क दुग्धाभिषेक घातला. नेर तालुक्यातल्या धनुज इथे हा दुग्धाभिषेक केलाय. मिर्झा नासिर असं विजय उमेदवाराचं नाव. तो पेशानं पशुपालक आहे. इस्रायल पठाण या समर्थकानं आनंदून जात नासिरवर चक्क दुधाची कॅन रुती करत त्याला अभिषेक घातला. कल्याणमध्ये बर्ड फ्लूची एंट्री झालेली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतल्या अटाळी आणि कल्याण तालुक्यातल्या रायतामध्ये मृत कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे पशुसंवर्धनसह संपूर्ण आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आठवडाभरामध्ये कल्याण डोंबिवली परिसरामध्ये अनेक ठिकाणी कावळे कबूतर कोंबड्या बगळ्यांचा मृत्यू झालेला. यापैकी 2 पक्ष्यांचे नमुने पॉझिटिव्ह आलेत. नागपूर तालुक्यामधल्या वारंगा गावातल्या 23 कोंबड्यांचे नमुनेही बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यानंतर आता या गावातल्या 460 कोंबड्यांचं कलिंग करायला सुरुवात झालेली आहे. वारंगा गावातल्या 23 कोंबड्या मृत झाल्या होत्या. त्यांचे नमुने 14 जानेवारीला प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेले. काल रात्री 10:30 या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. राज्यात लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी काही जणांना या लसीकरणाचा त्रास झाल्याचं सुद्धा समोर येते. पनवेल महापालिका क्षेत्रात पहिल्या दिवशी 200 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली. यातल्या 11 जणांना दुसऱ्या दिवशी त्रास झाला. ताप उलट्या अंगदुखीचा यांना त्रास झाला. यातल्या 2 महिला कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं, पण उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज दिलाय. कोव्हॅक्सिन लशीच्या 3 टप्प्यातल्या चाचण्या सुरू आहेत. वैद्यकीय चाचण्यांतर्गत आपत्कालीन वापराला परवानगी दिलेली आहे, पण लशीची परिणामकारकता आणि सुरक्षितता याबाबत साशंकता आहे. त्यामुळे अजूनही आरोग्य कर्मचारी लस घेण्यास कचरत आहेत. मंगळवारी सकाळी मुंबईत JJ रुग्णालयामध्ये 9 पासूनच लसीकरण कक्षात शुकशुकाट दिसला. दिवसभरात फक्त 13 लाभार्थ्यांचं लसीकरण झालं आणि ते सुद्धा रुग्णालयातलेच कर्मचारी होते. विठू माऊलीचा गजर म्हणजे